नमस्कार विभाज घरगुती मेजवानी मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शरीराला थंडावा आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्वे देणारे नाचण्याचे सरबत कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही विभाज घरगुती मेजवानी चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण अर्धा कप म्हणजे एक वाटी नाचणी एका मिक्सिंग बाउलमध्ये घेऊयात नाचणी घेताना लालसर नाचणी घ्यावी काळी नाचणी घ्यायची नाही कारण काळी नाचणी जुनी असते आणि चवीला पण कडवट लागते त्यामुळे नाचणी विकत घेताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की नाचणी ही लालसर असावी आता ह्या नाचणीमध्ये एक ग्लास एवढं पाणी घालून घेऊयात आता नाचणी पाण्यामध्ये धुवून घेऊयात तुम्ही बघू शकता नाचणीची सालं पाण्यामध्ये वेगळी झालेली दिसत आहेत ह्याच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळा नाचणे स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही बघा दोन ते तीन वेळा पाणी घालून मी नाचणे स्वच्छ धुवून आहे यामध्ये आता तीन खजूर घेऊयात बिया काढून घेतलात तरीही चालेल किंवा नंतर बिया काढलात तरीही चालेल सहा बदाम घेतली आहेत सहा काजू घेऊयात आणि सहा मनुके घेतलेत ह्यामध्ये आता एक ग्लास पाणी घालून पाच ते सहा तास भिजवून घेऊयात किंवा तुम्ही रात्रभर भिजवून घेतलात तरीही चालेल नाचणी सहा तास भिजवून घेतली आहे छान भिजली आहे तुम्ही बघू शकता पाणी सोप केल्यामुळे नाचणी फुलून आली आहे आता ह्यामधलं पाणी पूर्णपणे काढून टाकूयात हे बघा पाणी काढून टाकलंय आता खजूरच्या बिया काढून टाकूयात हे बघा खजूर पण छान भिजलाय खजूरच्या बिया काढून झाल्या आता बदामच्या साली काढून टाकूयात चांगले भिजल्यामुळे बदामच्या साली पण इझिली निघत आहेत सगळ्या बदामच्या साली काढून झाल्यात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये नाचणी आणि सगळे ड्रायफ्रुट्स घेऊयात आता ह्यामध्ये थोडस पाणी घालून छान बारीक वाटून घेऊयात हे बघा ह्याच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता आपण हे छान गाळून घेऊयात त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलाय आणि त्यावर गाळून आहे आणि गाळणीमध्ये आता हे वाटून घेतलेले नाचणीचं मिश्रण घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी ह्यामध्ये घालून घेऊयात आणि अशा प्रकारे चमचाने हे आपण गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गाळ उरलाय पण त्यामध्ये थोडं सत्व आहे तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपण छान गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन वेळा आपण आप हे पुन्हा गाळून घेणार आहोत कारण ह्यामध्ये अशा प्रकारच्या नाचणीच्या साली गाळणीमध्ये जमा होतात आणि त्या मात्र आपल्याला घ्यायच्या नाही आहेत फक्त गाळून घेतलेल्या नाचणीच्या दुधाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे हे बघा मी हे दोन ते तीन वेळा पूर्ण गाळून घेतलंय आता ह्याचं सरबत बनवून घेऊयात गॅसवरती कढई ठेवली आहे ती गरम झाली आहे ह्यामध्ये गाळून घेतलेलं नाचणीचं दूध घेतलं आणि दोन ग्लास एवढं पाणी ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून सतत हलवून हे उकळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सतत ढवळायचं आहे नाहीतर याचे भिजून वाटून घेण्याऐवजी नाचणीच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता नाचणी स्वच्छ धुवून त्याचं पीठ करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा असं बनवू शकता सकाळी चहाऐवजी हे नाचणीचं सत्व पिला तर शरीराला याचे भरपूर फायदे आहेत तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनिटात तसे घट्ट झालंय चांगलं आहे ह्यामध्ये अर्धा कप एवढी गुळाची पावडर ऍड करूयात आवडीनुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचं आहे अगदी अर्ध्या मिनिटातच गुळ विरघळून एकजीव झालाय ह्यामध्ये आता एक कप किंवा एक ग्लास एवढं दूध घालून घेऊयात तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं पातळ तुम्ही हे बनवू शकता हे आता एकजीव करून घेऊयात ह्याला नाचणीचं सत्व असं सुद्धा म्हणतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे खूपच पौष्टिक असं आहे सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाला नियमित हा आहार तुम्ही देऊ शकता ह्यामुळे वजन वाढण्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते त्याशिवाय जे डायबेटीस पेशंट आहेत त्यांना हे आवर्जून दिलं पाहिजे पण ह्यामध्ये गुळाचा वापर कमी करून तुम्ही हे डायबेटीस पेशंटना देऊ शकता तर साधारण अर्ध्या मिनटात असे एकजीव झाले आता गॅस बंद करूयात आणि थंड करून सर्व्हिंग ग्लासमध्ये काढून घेऊयात बनवलेल्या क्वांटिटीमध्ये पाच जणांना तुम्ही आरामात सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये तुम्ही हे सात दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा सर्व करू शकता घट्ट झालं तर दूध ॲड करून ते पातळ करून घेऊ शकता ह्यावरती आता आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे ॲड करूयात हे बघा भरपूर पोषणयुक्त नाचणीचं सरबत पिण्यासाठी रेडी आहे तर फ्रेंड्स कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतसुद्धा जरूर शेअर करा ही रेसिपी आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन सुद्धा प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू